बाई अगं या माणसाला माणसाची कदर नाही ग बाई. या पुरीला तर काम नाही धंदा नाही. बाया या गाईला पाणी पाजेल नाही, चारा वैरण टाकेल नाही, काय बाई तमाशा. हे बाया हं रानातून यावा सगळं पावा सगळं करावा. हे बाई ए बाई इकडे तर मोकर पसारा पडलाय. पार्वती ए पार्वती काय वाटते बाई? अग काय करतेस घरामध्ये? अग पसारा पाय. ए बाई हा उचल ते थांबा ना. का उचली ती? काय तमाशा आहे बाई? अग उठसूट घरात उठसूट घरात साऱ्या सकाळचं पोर शेतावर गेलंय. अगं या कळशा कशा पडल्या? या भांडं कुंडे कसे पडले? सारा पसारा मांडला इथं. आपण दुपटचं बाईच्या मोर हे काय सारा पसारा जिकडे तिकडे आपण दुपट कर राहिली. आपण झोपट मग घरामध्ये काय करीत होतीस? काय मी मालिका पाहत होती. मालिका पाहत होती? मालिका पाहिला घर काय बाहेर काम होते का नव्हतं? बायलाला पाणी पाजायचं जनावराला, त्याला चारा टाकायचा. किती वेळेस पाजलं पाणी? अगं मी आल्या आल्या त्याला. नाही नाही तुम्हाला काय येऊन जाऊन त्याच्यात काय उठ चिंदा म्हणत होस दंडा अशी गंमत आहे तुमची वाली. आता किती वेळेस पाजलं पाणी? आता त्याला मी पाणी पाजलं, हंडाभर पाणी पिलं, चारा टाकला. तू सारखं टी पाहती, सारखी टी पाहती का? तुझ्याच्या नवऱ्याने घेऊन ठेवली काय टी सारखी? माझ्या नवऱ्याने घेतली. हे बाया काय तमाशा झालाय बाई? हे भांडे कुंडे पडले का मग ती कशासाठी? अगं हे भांडे कुंडे पडलेत का? साया गुसायची का? उचली ती? मला का दम आहेस का? नाही कवर दम ठेवती तू? दमानं पार ना आम्हाला गार करून ठेवलंय. हा गार केलं काय म्हणल्या? थांबा आले आले तुम्ही ना काय ना माझे माझे पैसे सगळं सांगते मी तुमचं आलं. तू साऱ्या दुनियापाशी सांगितलं तरी चालत तो आम्हाला ना काम होऊन जात का? मग मामा मग आता मिस केलं नाही काम. काय केलं? भांडे इड पडले. नीट तर बोलत जा ना तुम्ही. नीट बोलायला जा ना. गुढीनी सांगावा. दिवाळी जवळ आली, साड्यारी असायच्या, पावडर लावायचा, दुनिया करायची, तिन्या करायची, हेच काम झालंय तुला. मग काय मी काय तुम्ही बसत असे हे करू? मग तसं मी बसायचं का? त्या गाईला वैरण नाही सकाळची. तो रानामध्ये गेलाय साऱ्या सकाळचा, गेलाय काय करायला गेलाय काय नाही. त्याच्या भाकरीची सोय आहे का नाही? सासूच्या भाकरीची सोय आहे का नाही? ते काय तुला कळत? मला म्हणले ते 1:30 येतो जेवायला. मग त्यांनी येऊ नाही का? आता येऊ नाही का? मग आपलं पाच काम नाही का? आपलं टीव्हीच काम गाडेले काय सारखं? हा टीव्हीच काम गाडेले. मग काय पाहू नाही काय? काल घेतली मग ती निस्ती पाहालच. हा ते मला म्हणत तुला करमत नाही. मग बस पाहत सारखी पाहत बस सारखी. तिच्यावर काय काम आहे? फक्त तिच्यामध्ये शिरून बस सारखीच. तिच्यामध्ये शिरून बस करत कोण आहे? काय करत काय काम आहे सारखं? सहन सोत नाही मी किती चांगलं वागले तर तुम्हाला आहे ना. माझं वाल कोणतं सुख देईन ते खोत पाणी घेऊन ये. हा पाणी पाहिजे ते ना बाई. घसा चांगला ताटम झाला पाहिजे बोलायला. पार म्हणजे पार भांडावलं ते पोर ना काय म्हणत नाही बोलत नाही. दिवाळी जवळ आली, सरपण काडी जिकडं तिकडं पडलंय, कामधंदा तिकडं तिकडं पडलाय. आणि जा शिर होय घरामध्ये सारखी ती टीव्ही सारखी टीव्ही. अगं तुला आजूबाजूचे लोक काय नाव ठेवत का नाही? अगं लय बोलत आहे तुला. अगं तू मनानं वागावा. मला जगाशी काय घे नाही. मनावरा नाही बोलत. मला जगाशी काय घे नाही. मला थोडं मनानं विचार करावा. मनावर माझ्यासाठी आणली. लोक जळत असतील. जाय ना जळा ना त्यांना. मला अजून जळू द्या. या कोंबड्या पाळून ठेवल्या माया उराड्या हो काल. सगळंच पाहायचं. त्या कोंबड्या मागं पळायचं. त्या कक्क करत पळत त्यांच्या मागं पळायचं. त्या राहतंय माणूस. गायवर लक्ष काही पण काम सांगायचे. माय बाप जल मी कधी असे काम नाही केले. असे काम मला सांगितले तुम्ही. शेळीवर लक्ष ठेव. सकाळचं झाडेल जुडेल नाही. पाठची गेले तशी मळ्यामध्ये. ये बया हा काय तमाशा खड. ये 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 डालून टाकायचे. ते पिलं धरायचे. तुम्ही पळा त्यांच्या माग. ये 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 कोंबड गेलं का काय केलं काय नाही. या अक्का उदार तोंडी बाय अशी घराच्या बाहेर येत नाही. आता काय झालं? या तू इड स्वतः माहिती कोंबड बी पाय बरं. आता सहा पिलं होते त्याच्यात पाच दिसाच्या मला. तू काय करतेस घरामध्ये इडाच्या माळ?
आता काय म्हणा, सगळं काम आवरून बसले, तास दीड तास बसले. डोळे फुटले काय पिलाकडे लक्ष द्या. पिलू गेलं, वासराला पाणी नाही, गायला चारा नाही. हे जाम इकडं पसारा असारा, इकडं आखा पसारा, तिकडं आखा पसारा. आता आवरून ठेवलं पसारा घातला काय कुडीची म्हातारी गाड्या कुडीला काय करते. पसारा घरात ठेवावा का असा दारात टाकून देते. कोण आलंय खायला? मला माणूस नाही, कोणच नाही. कोणाने याला आणला? म्हणजे सोन्याच्या वस्तू, सोन्याच्या वस्तू. तो बापाच्या घरून आण सोन्याच्या वस्तू. मा बापा आडलंय तो बापाचं नाही आडलं. मग काला ते जख मारा याला ठेवते का दारी? बापाचं नाही आडलं, भावाचं नाही आडलं, तुझ्या घाल्याच्या खारी. हा संसारा एवढा मी की केला मी? घेऊ नका सांगते. शिस्तीत तो शिस्तीत राहते आणि धावते जावावी. हा कुत्रे आणि धाव जावं नको. नाही नाही मग तुमच्या तोंडाला आळा घाला ना थोडासा. कुत्रे आणि घरातून धावत येते. माणूस जमून थकून येतं, माणूस रानातून येतं जमून थकून येते. सकाळचं पोर गेलंय रानामध्ये, त्याची लाज धर धर अशी. त्याला भाकर आहे का नाही का काय झालंय का बरं यायना नवरा. मा एकटीसाठीच कमी येतो तो. काळजी हा घेतीस का त्याची? कोणाची नाही घेतली. काय घेतीस काळजी? मग मी फोन केला होता त्यांना. काय केला होता फोन? मग ते मला म्हण दीड वाजता येतो. मग आता ते गेले असतील कुठं, एखादा मित्र भेटला असं गेले असं कुठं. चार कोंबडे होते केवडे भले भले कोंबडे, त्याच्यावर लक्ष नाही. घरामध्ये जाणी नसती. पावडर लाव सुनू लाव, पावडर लाव सुनू लाव. या मेल्या ना तिच्या पशी एवढे डब्याच्या डबे आणू आणू ठेवले. त्याला काय काम नाही. इकून इकून जुगार खेळतो, इकून फलानं करतो, इकून बिस्सानं करतो, तंबाटे वपितो, बटाटे वपितो, आणि बायको पशी जुडग्याच्या जुडगे आणून देतो. मग त्या बाहेर खाणं ती बायको पकी लाडावली. कोणा पशी द्या? अगं मग ती बायको त्या मापाची लागते ना. त्यांना माहिती आपली बायको उदळपट्टी करतच नाही म्हणून आपल्या संसारात घालते म्हणून मायक द्या. सुग्रण लय गुणाची आणली. गुणाची हा सुग्रण. तुम्ही काय जाळा ते घेण देण्याच्या? ते झालंय तुला निसर जाळायचं पळायचं. काम करावा, धंदा करावा, तोंडाला तोंड, तोंडाला तोंड. तुम्हाला वाटलं मग हिच्या सासऱ्याने नेमा हातात दिले, मग हिचा नवरा कसा देतो हिच्या हातात? घ्यायचे मागून तुम्ही बी मा सासऱ्याकडून जसं तुमचा मुल मला देतो तसं. तो सासरा नव्हता असा भान दावड्या. कष्ट करून सासऱ्यानं सासून कमवून ठेवले. आयत माहित तुम्हाला गुहाचे गोळे खायला. बाय 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 तुमच्या जीवावर जगलो आम्ही आता. हा काय काय बांगला बांधून ठेवला म्हणून आम्ही कमवून ठेवलं. काय कमावणार तुम्ही? कमा तुम्हाला काय महामारीचा घर काय लागला? आम्हीच कमी कमावणार आहे आता. कवा तुम्ही काय वटवट करता? अर्धा वय झाल्यावर, आज 50 वर्षाचं वय झालं तुला, आहे का काय घ्यायला आता तपास? मग आता लग्न केलंय पुरीचं, मग आता कवा राहायचंय? मग आता पैसा अडका लागतोय. पैसा अडका लागतोय का? काम करायला, काम करायला. मग आता लग्नाचं कर्ज फेडतो. आता लगेच घर बांधायला काय आमच्या ताकद आहे का? नाही नाही ताकद नाही. तुमची ताकद फार खुटली, फार तुमच्या ताकदीवर राखेल पडले. नवऱ्यालाय म्हणती काम नका करू, स्वतः काम नाही करीत, त्याला ठेवलं करून सरी बैल. आपणही झाली पक्की मशी. काम केलंच आलंय का सगळं घरामध्ये? मग काय झालंय? काम करावा, दना दना घर दार बांधावा, बंगले टंगले बांधावा, लोकांची लाज लाजा धरावा, जरशी रिस धरावा. आव नाही नाही आम्ही आल्यापासून तुम्हाला जिद आहे का, रिस आहे का बाबू? आम्ही इयर खणली सगळं काही केलंय आणि आता फक्त घर राहिलं बांधायचं. राहिलं बांधायचं. तुम्ही काय कमावलं? आम्ही तर नाव जशी बाय आणली तशी या बायला काम नाही दादा. हिला टीव्ही पाहायचं, हिनं पावडर लावायचा, हिनं दुनिया करायची, हिनं तिनिया करायची. अगं पोरं जणले ते लहानचे मोठाले कर जरसे ध्यान धर. मा नवऱ्याच्या जीवा माझ्या कर. नवरा 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 कुठून आणलाय त्या? मग तुमचं असेल तर मग सांगा तुम्ही. मला काय सांगते, माझाच मुली येतो. मग हाय ना, मग तुम्ही सांगा ना. पण माझा नवरा आहे, मी मग माझ्या नवरा कणी आट करणार. मग कोणा करणार? असं तोंड कमी करावा. काय तोंड? मा तोंड मारावा जरासं. एखादं तोंड कोणी चालू केलं? आल्याला तोंड चालू केलं तर एक कामधंदा आवारला असत. मा काय तोंडाला काम? मी काला तोंड केलं असतं. ऐक रे बाय रे म्हणा आंब्याला तीन काय रे अशी गंमत आहे तुमची. एवढंच येत तुला? एवढ्याच आरती तो आहे बापा शिकवली. आले ना त्याला तन 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 बाई जशी काही हे करायला लागली. आज 300-300 रुपयाची 600 रुपयाची नुकसान केली. ध्यान नाही ठेवलं का तोंडे केरसून ये? मग केरसून येत आण चांगली लक्ष्मी एखादी घरामधी. हा सारखी टीव्ही पाहती, सारखी त्या टीव्हीत शिरली, सारखी त्या टीव्ही चली अशी उराव घेऊन झोप रात्ना दिसाची. उराव घेऊन झोपन ना तुमच्या हाताने देठून मा उराव. तू हात मोडले का मांग फिरले? माय हात काला मोडी त्या? तुम्हाला कोण थापून खाऊ घाली? आम्हाला येते थापता बी येते. माय मोठी सून बोलून घेते. माय हात बोलून घेते. तुम्हाला कोण खाऊ घाली? हा मा मुला सुनाला घेते बोलून. गोळे खावा लागतील पिठाचे. ते लागलं ते जनावर ते भांडे कुंडे फोडायला. तुम्हाला फक्त मी डोळ्यात सलत आहे तुमच्या.
ते भांडे कुंडे लागलं फोडायला, जागीच बसन मुसळगाव पुस. हा एवढं चालू तुम्हाला, किती दावा तुमच्या हाताखाली. तुम्हाला मी ना काय आता काय मानवरा नाही दड, त्याच्यामुळं सगळं झालंय. तो पण आला का कवदार तोंड्या काय माईचा ऐकतो खुटावपट सारखी गीट जिकडे गेली तिकडे सारखं तोंड करते, सारखी तोंड करी सारखं भुकत राहती. काय झालं काय माहिती, जाईन मी पुचका नाही अगदाची मोकळी होऊन जाईन बाई मी. तुला तेच झालंय लय आनंदात खाईन मी, तुला तेच दुःख झालंय. तो दुखानं मला काहीच होणार नाही, तो आशीर्वादानं मला काहीच होणार नाही. किती आशीर्वादीला तुम्हाला काही होणार नाही, हे लक्षात ठेव. तुम्ही मला छळ केला ना, परमेश्वर तुम्हाला सुद्धा छळवीन. हा बाई एवढ्या रानातून आले उठा घरामध्ये बसा दे, का त्या कोंबड्या बिंबड्या डाला मी सरपण घेऊन येते त्या चुलीला. उठा चहा बिया केलाय का नाही जरसा, चहा देते करून चला मधी तुम्ही. ते सरपण घेऊन येते मग चहा देते बनवून, तुम्ही वागा. सरपणाची मुळे आणली तर तिला लाज नाही वाटली का म्हातडीला, जरस पुढं जावा का काय करावा का काय धरावा. मला कोणी आणायला सांगितली, आणायला सांगितली ती, मग आयतं तुला जाळायला आणते ना घरा. मला काय जाळी त्या, हा मला बरं जाळायला उठल्या मारायला उठल्या चुलीला चुलीला. आता आत्या तुमच्या पाया पडते बाई, मानवर वन वन करून येईन आता नकार डोक्याला ताण दे माझा स्वयंपाक करायचा वा बरं तुम्ही मधी वा जा त्या कोंबड्या ते मांजर मांजर लगेच ती गाय बदल तिडून. हा तिकडं मानती म्हैशी येईल आता ते गुरावाला पोर येईल. पहिले मी सरपक घेऊन येते उजाडवर मग त्या गाय बदली ते तुम्ही जाते मांजर येईन ते बघा ते बघा बोका पाकलं का चांगलं. हा वा लवकर ये चहा ठेवून द्या जसा. हा आल्यावर तू ती